सुकन्या मोने मराठी इंडस्ट्रीतील एक दमदार अभिनेत्री. आजवर अनेक मालिका, नाटक, सिनेमांमधील त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा बऱ्याच गाजल्या. पण वैयक्तिक आयुष्यात सुकन्या यांनी बराच स्ट्रगल केलाय. त्यांचे बरेच अपघात झाले आहेत, आजारपण झाली आहेत आणि त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच नाजूक होती. लग्न होण्याच्या काही वर्ष अगोदरच त्या पॅरालिसिसमधून बऱ्या झाल्या होत्या. 1998 साली त्यांनी संजय मोरेंशी लग्न केलं आणि आपल्याला एक मूल व्हावं अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांच्या या आजारपणामुळे मूल होऊ देऊ नकोस असा सल्ला डॉक्टरांनी सुकन्या यांना दिला होता. पण डॉक्टरांचं त्यांनी काहीच ऐकलं नाही. संजय आणि सासूबाईंनीही सुकन्या यांच्या मूल होऊ देण्याच्या निर्णयाचा विरोध केला होता. पण सुकन्या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. पण अखेर सुकन्या यांची ही इच्छा पूर्ण झाली. 2002 साली जुलियाचा जन्म झाला. तिच्या जन्मावेळी ती एखाद्या देवीसारखी दिसत होती असं सुकन्या यांनी एका मुलाखतीत सांगितलं. सुकन्या यांनी शेअर केलेली ही आठवण तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.